आमदार डॉक्टर करंजी लामटे साहेब यांनी 11 ऑगस्ट रोजी तिरंगा जन संवाद यात्रेला सुरुवात केली आणि आज त्याची सांगता होते. खरं म्हणजे सांगतेची ही सभा जशी आहे तशी गेली. महिनाभर त्यांनी जी जनसंवाद यात्रा ह्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे जनतेनं त्याला कौल दिला, साथ दिली आणि म्हणून 2024 ही विजयी सभासुद्धा मी समजतो. अशा ह्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र कपिलजी पवार, खरं म्हणजे ज्यांनी 27-28 दिवस आमदारांच्या पाठीमागे खंबीरपणे ही जनसंवाद यात्रा आज सांगतेपर्यंत ज्यांनी शेवट केला ते एक ह्या तालुक्याचे विचारवंत आमचे मित्र विनयजी सावंतसाहेब, आपल्या जिल्हा परिषदच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, आमचे मित्र आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर, पोपटराव दराडे, आपल्या कारखान्याचे संचालक अशोकराव सचिन, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी चौधरी, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आवरीताई, खरं म्हणजे ज्यांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि ज्यांच्या ऊर्जेनं आमदार एवढे काम करू शकतायत त्या आमच्या भगिनी पुष्पाताई लामटेताई, सर्वच राष्ट्रवादीची प्रमुख कार्यकर्ते आज या सांगता सभेसाठी आलेले, अगदी घाटघरपासून तर आमच्या आबाळवाडीपर्यंतची सर्व प्रमुख कार्यकर्ते, माता भगिनी, आमच्या लाडक्या भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, 11 तारखेपासून सुरू झालेली ही तिरंगा जनसंवाद यात्रा फार काही आम्हाला सहभागी होता आलं नाही ह्या यात्रेमध्ये. बाकीच्या कामांची आमदार साहेबांनी खूप मोठी मदत, कारखान्याच्या दृष्टीने मी त्याच्यामध्ये काही कामानिमित्त व्यस्त होतो आणि म्हणून काही गावांमध्ये मी गेलो, परंतु रोज संध्याकाळी या जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम आम्ही मोबाईलवर यूट्यूब चॅनलवर सगळं पाहत होतो. ही आमची सगळी पत्रकार मंडळी, यू चॅनलची पत्रकार मंडळी असतील, आमचे वृत्तपत्राचे सगळे आमचे पत्रकार मंडळी असतील, खूप चांगला या संवाद यात्रेचं त्यांनी सगळ्या जनतेला प्रत्येक गावावर त्यांनी त्यांचा कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला. मला आनंद एका गोष्टीचा आहे की गेली महिनाभर जी संवाद यात्रा आमदार साहेबांनी काढली आणि जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद रात्रीचे 12 वाजेपर्यंत सगळी जनता त्यांचं स्वागत करीत होती याचं एकमेव कारण ह्या तालुक्यामध्ये ही जी काही 2 वर्ष जी गेली ह्या तालुक्याच्या इतिहासामध्ये सातत्यानं नोंद होईल एवढी मोठी कामं आमदार साहेबांनी ह्या 2 वर्षामध्ये केली. आम्ही खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन मागेच केलेलं आहे. ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री, कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी महायुतीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाबरोबर या राज्यातले 42 आमदार यांनी पाठिंबा अजितदादा पवार साहेबांना दिला. आणि खरं म्हणजे ज्या आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला युतीच्या सरकारमध्ये जाण्यासाठी, खरं म्हणजे दादांनी त्या आमदारांचं त्या तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे असं मला दिसतंय. ह्या तालुक्यामध्ये 2300 कोटीची कामं अजितदादांनी ह्या वर्षामध्ये दिली आणि मला आनंद आहे, अभिमान आहे की गेली 40-45 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, फार अगदी येस काँग्रेसपासूनचे आम्ही
कार्यकर्ते ह्या पक्षामध्ये आहोत आणि म्हणून गेली 30 वर्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे काम उभं राहिलंय, प्रामुख्यानं ह्या तालुक्यामध्ये जी काही कामं झालीत महत्वाची, ती कामं फक्त अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये झालेले आहे. मग ते निळवंड्याचं काम असेल, आमच्या पिंपळगाव खानचं धरण असेल, आमच्या ह्या पिंपळगणाचं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकर पुलाचं काम झालं असेल, आमच्या कोतूरचं पुलाचं काम झालं असेल, असे अनेक काम आम्ही अनेक गावांमध्ये जो काही कानुसा घेतो असा काम करणारा आमदार परत या तालुक्याला कधी पहिला भेटला नाही, परतही भेटणार नाही. आणि म्हणून अत्यंत मी जवळजवळ 2-3 तास अगोदर राजूरमध्ये आलो. गेली 40-45 वर्षाचा संबंध या राजूरच्या सुद्धा पेठेशी आमचा आहे आणि म्हणून अनेक चहाच्या निमित्तानं कैलास आम्ही वसंतराव काही व्यापारी मंडळींकडे चहा प्यायला, पण सगळीकडं एकच चर्चा आहे की असा काम करणारा आमदार परत या तालुक्याला मिळणार नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की 19 निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सावंतसाहेब आम्हाला संधी मिळाली नाही, तुम्हाला संधी ती मिळाली, परंतु ह्या निवडणुकीमध्ये ती संधी आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून तो आनंद आम्हाला सगळ्या तालुक्यामध्ये आहे की 19 निवडणुकीमध्ये सुद्धा 1,00,000 प्रकरणात तुम्ही निवडून आलात. आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी या तालुक्यातली की एक काम करणाऱ्या माणसाबरोबर आम्ही खरे वसंतरावने सांगितलं तसं 45 वर्ष 2-3 आमदार सोडले तर सगळ्या आमदारांबरोबर आम्ही सक्रिय काम केलेले. आणि म्हणून त्या काळामध्ये 1,00,000 निधी त्या गावामध्ये मिळाला जरा खूप आनंद आम्हाला व्हायचा. अरे आज आम्ही बघतोय एका गावामध्ये 2-2, 4-4, 5-5 कोटीची कामं प्रत्येक गावावर झाली. आमच्या कारखान्याचा रस्ता 15 कोटी रुपयाची कामं आमदारांनी तिथे पूर्ण काँक्रिटीकरण घेतलेले, आपलं एसटी स्टँड असेल, आपलं बाजारतळ असेल, अरे कितीतरी कामं, 1,000 जवळजवळ 2300 कोटीची कामं, ही काही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आम्हाला आनंद आहे की ज्या अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आमदारांनी ज्यांना साथ दिली आणि ती साथ दिल्यानंतर अजितदादा पवार साहेबांनी त्या तालुक्याचं आणि त्या आमदारांचं सोनं केलंय. आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे काळजी नाही 24 निवडणुकीची. सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे अतिशय चांगलं मतदान 24 निवडणुकीमध्ये होतील आणि हा काम करणारा आमदार अजूनही राहिलेली कामं पुष्कळ कामं सातत्यानं कामं वाढत असतात. मला सगळ्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं सुद्धा आमदार साहेबांचे आणि दादांचे आभार मी मानलेले. त्या दिवशी आमच्या कारखान्यावर आमच्या रोलरचं पूजन होतं. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखानदारी साखर कारखानदारी अडचणीमध्ये, अगस्ती कारखाना सुद्धा खूप अडचणीत आहे. मागच्या वर्षाचा सीझन आमदार साहेबांनी आम्ही कसा काढला, एवढं मोठं कर्ज अंगावर घेऊन सुद्धा तो पूर्णपणे क्षमतेनं आम्ही तो कारखाना मागचा गळीत हंगाम पूर्ण केला आणि ह्या वर्षीचा गळी हंगाम पूर्ण होईल का नाही अशी परिस्थिती होती. आम्हाला NCDC चं कर्ज गेली वर्षभरापासून आम्ही त्या NCDC च्या कर्जासाठी दादांच्या आणि आमदार साहेब आम्ही दोघं जण अनेक वेळा दादांकडे जाऊन, परंतु त्याच्या अगोदर काही हे झालेत, परंतु इतके अडचणी ह्या कारखान्याला मदत होऊ नये म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न, परंतु आमदार साहेबांनी मी आणि अजितदादा भक्कमपणे आमच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिले आणि 94 कोटी कर्ज NCDC चं या कारखान्याला मिळालं. आणि या कारखान्याचा आमचा ऊस उत्पादक असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल, त्याच्यावर उपजीविका करणारे अनेक लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून असा हा अगस्ती सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी भक्कमपणे आम्हाला मदत केली. आणि दादांचं तर काय सांगावं, म्हणजे ह्या महाराष्ट्राला इतका कर्तव्यगार नेता मिळणं शक्य नाही, इतका प्रशासनावर खंबीरपणे मान असणारा असा दुसरा नेता नाही. आणि म्हणून अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय आणि नगर जिल्ह्यामध्ये नंबर एकचा आमदार हा अकोले तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असेल, हे ह्या जिल्ह्यातला पहिल्या इथून आम्ही खरी म्हणजे सुरुवात करणार. आणि ह्या जिल्ह्यातली सगळे आमदार एखाद दोन जर पुढे चुकून गेले तरी, परंतु दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोपरगावला गेलतो आणि त्यांनी 3,000 कोटीचं आम्ही काम इथं केलेत. असे 1,000 कोटीची प्रत्येक तालुक्यामध्ये
दादांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली या युती सरकारच्या माध्यमातून कामं झाली. अरे काय योजना आणाव्या दादांनी? अर्थमंत्री 10वा अर्थसंकल्प दादांनी मांडला आणि आमची लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये एवढी लोकप्रिय झाली का जवळजवळ 90% आमच्या भगिनी, आमच्या मायभक्त भगिनी प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे आमदार गेले असतील तिथं सिद्धा जवळजवळ 70% महिलांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून बाकीची विनयजी जसं म्हटलं तशी निवडणुकीची चिंता नाही, परंतु ह्या तिरंगा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमदार साहेबांनी गावोगावची ही सन्मान यात्रा काढली त्याचं मुख्य कारण आहे. आपण केलेलं काय काय काम केले, काय काम राहिलेलं आहे ते जनतेसह संवाद होतोय, त्याच्यातून ती कामं ते सांगत आहेत. आणि मग अशा अर्थाने ह्या तालुक्यामध्ये एक अभिनव काम, गेल्या 78 वर्ष ह्या भारताला स्वातंत्र्य होऊन झाले आणि म्हणून ह्या काळामध्ये डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांनी ही जी काही जनसंवाद यात्रा काढली तिचा समारोप आज इथं होत आहे. आपण सगळी प्रमुख कार्यकर्ते ह्या समारोपाला हजर आहात आणि म्हणून मला 24 अंदरकीची खात्री नाही, परंतु जास्तीत जास्त ह्या महाराष्ट्रामध्ये अकोल्याचं रेकॉर्ड झालं पाहिजे एवढा काम करणार आमदार, आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काम करा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गायकर.